महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सामाजिक सेवेचे जिल्हास्तरीय अत्यंत महत्वपूर्ण बैठक या बैठकीला आपल्या सर्वांना संबोधित करण्यासाठी आयोजित उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे नेते उद्याचं महाराष्ट्राचं संसद नेतृत्व आदरणीय अजितदादा पवार अवर्ण या ठिकाणी उपस्थित असलेले प्रदेश उपाध्यक्ष सुप्रमोद हिंदुराव प्रदेश सरचिटणीस दत्तरावजी सामाजिक न्याय सेवेचे प्रदेश अध्यक्ष विधिमंडळाचे आमचे सब पद्धतीने काम करणारे सहकारी सुजयजी गायकवाड भूतपूर्व अध्यक्ष आणि विधिमंडळातील आमचे दुसरे सहकारी श्री प्रकाशजी गजी मुंबईचे अध्यक्ष श्री सुनील शिंदे श्री पंडित कांबळे आणि डॉ कांबळे न्याय शिंदे डॉक्टर बी रोकडे निशांत सुपकार कांबळे बाळासाहेब कसबे शिवाजीराव रोकडे मुंबईमध्ये युवक संघटनेचे पूर्वी काम करणारे आमचे मनोज व्यवहारे राजू भोसले हाताळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वेगवेगळ्या जिल्ह्यांची यांच्या उपस्थित असलेले जिल्ह्याचे अध्यक्ष तालुक्याचे अध्यक्ष उपस्थित म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ते बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो एका महत्वपूर्ण बैठकीच्या निमित्ताने आपण सारे जण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिला जयदेव गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक विचाराची चळवळ या महाराष्ट्रामध्ये आधी कणखरपणाने उभी करत असताना या बैठकीसाठी आपण आला याबद्दल सुरुवातीला प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष नात्याने मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत या निमित्ताने घेतलं म्हणजे अगोदरच्या सर्वच वक्त्यांनी सामाजिक न्याय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं देशासाठी असलेलं योगदान विद्यमान सरकारची आपल्या समाजाकडे बघण्याची असलेली एक त्यांची वचनदृष्टी आणि भविष्यामध्ये शाहूपुरा आंबेडकरांची सामाजिक शक्ती सामाजिक विचार अधिक कणखरपणाने करण्यासाठी पवार साहेबांच्या विचारधारेखाली तुम्हाला मला करायचं काम याच्याबद्दल विवेचन या ठिकाणी तुम्ही आम्ही सर्वजण अशा विचारधारेखाली काम करतो आहोत की जी विचारधारा सर्व समावेशक पैकी विचारधारा सर्व धर्मियांना आपलं सर्व वाटावं समाजामधला जो उपेक्षित घटक आहे कित्येक वर्ष मनुवादी प्रवृत्तीच्या मुळे तो गाव दुसऱ्याच्या बाहेर राहिला त्याला सन्मानपूर्वक बरोबरीची वागणूक देत समानतेच्या भूमिकेतूनच अधिक ताकदवान शक्तिमान कशा पद्धतीने करता येईल याच्यासाठी आपल्या आयुष्यातली उणेपुरी 50 वर्ष खर्च करणाऱ्या पवार साहेबांच्या नेतृत्वाखालच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम करणारे तुम्ही सर्व कार्यकर्ते एक गोष्ट निर्व्याजपणाने सत्य आहे जी जगालाही मान्य आहे कदाचित आजच्या सरकारला काही वेळेला मान्य राहते काही वेळेला अमान्य सुद्धा असेल स्वातंत्र्याच्या नंतरच्या कालावधीमध्ये या देशाच्या जनगणनेमध्ये या देशाच्या व्यवस्थेमध्ये परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं योगदान खूप मोठ्या रूपाने आहे स्वातंत्र्यपूर्व कालावधीमध्ये सुद्धा स्वातंत्र्य मिळवण्याच्या चळवळीमध्ये आणि त्या कालावधीमध्ये या देशाला पुन्हा नेण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी आपल्याला काही योजना आणि विशेष करून ज्या वेळेला या देशाला स्वातंत्र्य मिळालं खंडप्रवाह असलेला देश कशा पद्धतीने चालवायचा अशापैकी एक प्रश्न पंडित जवाहरलाल नेहरूंच्या समोर पडला त्यावेळेला या देशाला सार्वभौम आम्हाला बनवायचा असेल हा देश चालवायचा असेल तर इतक्या कोट्यामध्ये असलेल्या जनतेनं एकत्रितपणाने पुढे नेण्याच्या दृष्टीकडून काही पावलं उचलायची असतील तर देश चालवण्यासंबंधीची जबाबदारी कशा पद्धतीने या देशाने स्वीकारावी याची सारी पूर्णपणाची जबाबदारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वतीने त्या कालावधीमध्ये सोपवण्यात आली आज या गोष्टीचा मला अभिमान आहे गौरवही आहे जगाच्या पाठीप्रती अनेक देश स्वतःला लोकशाही प्रधान म्हणतात अनेक देशांनी स्वतःला कदाचित प्रजासत्ताक म्हटलं असेल पण केवळ या जगाच्या पाठीमागचा हा एकमेव देश आहे की या देशाची प्रदीर्घ असलेली संसदीय लोकशाही प्रणाली ही पूर्णपणाने टिकली त्याचं मूळ त्याचं जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे त्याचा सर्वांचा कार्यकर्त्यांना निश्चितपणा दिला जगामध्ये वेगवेगळ्या विचारधारा त्यांच्या निर्मितीच्या नंतर त्या देशाच्या निर्मितीनंतर सुरुवात झाली असती पण आपल्या देशाने संसदीय लोकशाहीची परंपरा इतक्या उत्तम पद्धतीने जपली जतन केली जोपासली ज्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समानतेचा हक्क मूलतः लोकशाहीमध्ये सर्वसामान्य माणसाला दिला
मुकेश अंबानीच्या मताचं मूल्य जेवढं आहे तेवढंच आज खेडापाडामध्ये राहणारा माझा हा जो वर्ग आहे या वर्गाच्या मताच्या मूल्याची किंमत सुद्धा ही निश्चित आहे. इतका मनाचा एक एक तरीची दूरदृष्टी दस्तेपणा दाखवण्याची मनुष्यपणाची भूमिका त्या काळामध्ये घेतली गेली. म्हणून आज हा देश अखंडपणाच्या माध्यमातून लोकशाही व्यवस्थेमध्ये चालू शकतो. आज गेले 37 वर्ष तुम्ही आणि मी कायम होतो या देशाच्या लोकशाहीला लग लावलं जाते की काय, या देशाच्या घटनेला पुन्हा एकदा मनोरंजन दृष्टिकोनातून पावलं टाकली जातात की काय, या पद्धतीची भूमिका सरकारच्या माध्यमातून केली जाते ते आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घ्यायचं कारण समस्त वर्गाची सहानुभूती जर आपल्याला मिळवायची असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतल्याशिवाय पर्याय राहू शकत नाही. ही एक तऱ्हेची झुटपिटपणाची भूमिका सरकार घ्यायची, पण ती भूमिका घेत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या विचारांची फारकत कशामध्ये होऊ शकेल या दृष्टीवरती विचार त्यानिमित्त प्रामुख्याने ठेवला जातो. काय वक्तव्य आहे राष्ट्रीय संघाकडून आरक्षणाच्या मूळ आरक्षणाचा आता पुनर्विचार करण्याची वेळ देशामध्ये आली आणि छुपा जाईल विद्यमान सरकारचा छुपा जाईल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये तरतूद केली, ती अलीकडच्या कालावधीमध्ये पूरी केली नाही. घटनेमध्ये तरतूद केली की मागासवर्गीयांच्यासाठी म्हणजे आदिवासी बांधवांच्यासाठी आरक्षणाची मूळ कल्पना ही घटनेमध्ये त्या कालावधीमध्ये आली. आणि मग आज कोण जरी असं म्हणत असेल की देशामध्ये आता आमची सत्ता आली तर मूळ आरक्षणाचाच आम्हाला त्या ठिकाणी विचार करायचा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची साहेबांनी रिचूपाखाली अजितदादांनी रिचूपाखाली स्पष्टपणाची भूमिका आहे की जे आरक्षण आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं त्या आरक्षणाला हात लावला ताकद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या प्रगटामध्ये सुद्धा निश्चितपणाचे अधिकार सर्वस्वी पद्धतीने समाजाची रचना आणि समाजाचा विचार करण्याच्या संदर्भामध्ये पावलं उचलणं काळाची गरज होऊन त्या ठिकाणी काम करणं अत्यंत आवश्यक ठरू शकत आहे. या देशामध्ये तीस राज्य पहिलं राज्य ठरलं हा देशात माझ्या मागासवर्गीय समाजाला सामाजिक न्यायाच्या प्रक्रियेत माझ्या आदिवासी बांधवांना त्यांच्या राज्याच्या उत्पन्नाच्या 10-9% अर्थसंकल्पामध्ये तरतूद करण्याचं धोरण या देशामध्ये पहिल्या प्रथम महाराष्ट्राने स्वीकारलं. आणि हे धोरण स्वीकारत असताना महाराष्ट्राचं नेतृत्व कोण करत होत, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण होते, तुमचे जे माझे नेते आदरणीय पवारसाहेब होते. आणि पवारसाहेबांनी हे धरावर एक असा विचार केला की केवळ लोकसंख्येच्या आधारित नव्हे, केवळ बोलण्यापुरती नव्हे, केवळ समाजामध्ये बरं वाटावून नव्हे, तर समाजाच्या खराखरा उन्नतीसाठी राज्याच्या बजेट मधून त्याच्यापैकी तरतुदी केली गेली पाहिजे अशी मनस्वीपणाची भूमिका या देशामध्ये पहिल्या प्रथम पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली ते राज्याचे मुख्यमंत्री असताना त्या निमित्ताने दिली. अनेक वेळेला वेगवेगळे प्रवाह निर्माण मुलांचं मुख्यमंत्री पद स्वीकारल्याच्या नंतर मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्याची भूमिका घेतली गेली. खूप मोठ्या प्रमाणाची रणकांदा उभ्या महाराष्ट्रामध्ये त्या निमित्ताने निर्माण स्वतः पवारसाहेब त्या कालावधीमध्ये मराठवाड्यामध्ये गेले. मराठवाडा शांत करण्याचा त्या निमित्ताने प्रयत्न केला. काही माणसं त्यावेळेला बोलत आले घरात नाही खायला पीठ आणि ह्यांना हवा कशाला विद्यापीठापेक्षा बलगाना सुद्धा त्या कालावधीमध्ये इंद्रजी या महाराष्ट्रामध्ये करणारे काही राजकीय पक्ष सुद्धा त्या कालावधीमध्ये होते. काही वर्ष त्या संबंध प्रक्रियेमध्ये गेले म्हणजे आता चौथ्यांदा राज्याचं मुख्यमंत्री पण मिळालं त्याला त्यांच्या मनामध्ये एक शैल्य सातत्याने राहिलेलं होतं की कुठल्याही परिस्थितीमध्ये मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देऊन त्याला नामविस्तार मी करणारच ही मनस्वीपणाची भूमिका आलेली पवारसाहेबांनी घेतली. एक वेळ सत्ता गेली तरी भयंकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मराठवाडा नेतृत्व आज त्या नेतृत्वाखाली तुम्ही नेहमी त्या निमित्ताने काम करतो असं विचार ज्या माणसं करतात नेतृत्व करतात सत्तेपेक्षा सामाजिक संस्था ही महत्वाची आहे. समाजामध्ये अंतकरणापासून प्रेरणा देण्याची भूमिका खूप मोठ्या प्रमाणावरती आहे. या भूमिकेचा आविष्कार त्या निमित्ताने आपल्याला निश्चितपणाने करता येऊ शकतो. आज आंबेडकरी चळवळ वेगवेगळ्या विचारांमध्ये दुभंगल्याचं विचारांचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. काल परवा कुठेतरी शिर्डीमध्ये भाषण करत असतानाच तरुणांना काय पाहिजे सल्ला दिला त्याचा उल्लेख जयदेवजी तुम्ही केला असेल, सुनीलजी तुम्ही केला असेल किंवा कदाचित आमचे कांबळेजींनी पंडितजींनी या ठिकाणी केला असेल. मी पवारसाहेबांचं भाषणही ऐकलं. माझ्या जिल्ह्यामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ आहे. माझ्या जिल्ह्याचे अध्यक्ष ऍडव्होकेट उत्तम जाधव इथे आले त्यांना माहिती आहे. आणि दादा
आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने बाबासाहेबांचे भाषण आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठामध्ये ठेवले होते. प्रकाश, मी बाबासाहेबांची अनेक भाषण ऐकली. आंबेडकरी चळवळीवरती मोठे किंवा झालेले अनेक नेत्यांची सुद्धा भाषण त्या निमित्ताने ऐकली. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं यथाविधे वर्णन मी त्याच प्रमाणा नेत्यांच्या कडनं पाहिलं नाही. पवार साहेबांनी एक तास तुम्हाला मुद्दा मागून देईल की जर का तुम्ही समाजामध्ये सगळीकडे ऐकवली तर देशभरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतरच्या कालावधीमध्ये केलेलं काम, त्यांच्या विचारसरणीतून देश उभा राहण्यासाठी त्यांचं प्रचंड असं योगदान किंवा घटनापुरता सीमित नाही, त्याच्याही पलीकडे जाऊन अनेक गोष्टी या देशासाठी उभा केल्याचं काम त्या निमित्ताने झालेलं. आज एकदा पवारसाहेबांच्या शब्दामध्ये त्या ठिकाणी वर्णन केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रती योग्य शब्दात त्यांची भूमिका या देशामध्ये मानणारे एकमेव नेतृत्व आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आहे, त्याचा अभिमान तुम्हाला जयदेवी तुम्ही या ठिकाणी म्हणाला. सर्वसमावेशक पैसा सामाजिक न्याय क्षेत्र तुम्ही या ठिकाणी करता. हा जो काही उपेक्षित घटक आहे या उपेक्षित घटकातला प्रत्येक समाजाला असं वाटलं पाहिजे की नाही, मला सुद्धा या निमित्ताने पक्षाच्या संघटनेमध्ये काम करण्याचा संधी मिळतो. आज याची आवश्यकता देश आणि राज्य ज्या विचारधारेतून मार्गक्रमण करण्याचा प्रयत्न करत आहे, याच्यातून वेगवेगळ्या शिष्यवृत्तीपासून वेगवेगळ्या भूमिकेच्या बाबतीमध्ये वेगवेगळे प्रभाव त्या निमित्ताने निर्माण करण्याचा प्रयत्न होतो आहे. त्यावेळेला या बाबतीमध्ये नेमकं काय घडलं जाणार आहे असा प्रश्न त्या निमित्ताने निर्माण होतो. उच्च न्यायालयाचा मधल्या कालावधीमध्ये निर्णय त्याच्यातून बढतीच्या साठी पदोन्नतीच्या साठी आरक्षण बंद केलं जातो ही भूमिका त्या ठिकाणी घेतली. मला आज इथे जमलेल्या माझ्या समस्त मानवांना सांगायचं आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना सांगायचं आहे, पवार साहेबांचा वारसा सांगणार अजितदादांचं सर्वस्पर्शी नेतृत्व आज विधिमंडळामध्ये आहे. अजितदादांनी सांगितलं आम्हाला विधान परिषदेमध्ये, मी असेल नरेंद्र मुंडे असतील, प्रकाश गडकरी असतील, जयदेव गायकवाड असतील, आपण हा प्रश्न समाजामध्ये उपस्थित केला आणि पदोन्नतीच्या बाबतीमध्ये आरक्षण दक्षिण गेलं पाहिजे अशी जी काही भूमिका घेतली गेली त्या बाबतीमध्ये सरकार नेमकं काय करणार आहे तो प्रश्न, तो आवाज विधिमंडळामध्ये केव्हा आणि केवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आम्हाला केवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढवायची नाही, हे तर काम आम्हाला करायचंच आहे, पण ही ताकद एका बाजूला वाटत असताना उपेक्षित असलेल्या घटकांच्या वरती जर काही कोण अन्याय करत असेल, सरकारचा कडून अन्याय करण्याची परिसीमा जर त्या ठिकाणी घेतली जात असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गप्प बसणार नाही. तर त्या संदर्भामध्ये आवश्यक असणारी प्रत्येक गोष्टीची प्रतिक्रिया प्रसंगी रस्त्यावरती उतरून देण्यासंबंधीच काम अजितदादांच्या नेतृत्वाखाली पुढच्या कालावधीमध्ये निश्चितपणे त्या ठिकाणी घेतलं जाईल. काय अनुभव हिंदू मिल्ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक व्हावं हा निर्णय युपीएचं सरकार असताना, या राज्यामध्ये लोकशाही आघाडीचं सरकार असताना, या राज्यामध्ये अजितदादा पवार राज्याचे उपमुख्यमंत्री असताना करण्यासंबंधी त्या आमच्या सर्वांची भूमिका त्या कालावधीमध्ये. अनेक वेळा पवारसाहेबांनी देशाचे पंतप्रधान मनमोहन सिंगांच्याकडे पाठपुरावा केला, त्यावेळेच्या पर्यावरण मंत्र्यांच्याकडे पाठपुरावा केला, वस्तूंच्या खात्याच्या मंत्र्यांच्याकडे सुद्धा पाठपुरावा केला. काही बाबतीतल्या परवानगी दादा तुमच्या सततच्या पाठपुराव्यामुळे त्यावेळेला सुद्धा केंद्र सरकारकडे मिळाली होती. तुमचाही आग्रह होता, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका होती, तेवढंच फक्त काम सत्तेवरती आल्याच्या प्रकाश नंतरच्या सरकारने केले. परवानगी आपण अंतर आणली होता, दादांची इच्छा होती. हिंदू मुलांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचा शुभारंभ आपल्या कारकिर्दीमध्ये त्या ठिकाणी व्हा. त्यावेळेला मांजर आणखी येतात जसं कोणतरी आणवा ना एका दुसरी परवानगी नव्याने मिळवली असेल. तीन वर्षापूर्वी त्याचं भूल होती, तीन वर्ष झाली. आता काय भूमिका घ्यायची तुम्ही ठरवली पाहिजे, तुम्ही भूमिका घ्या त्याच्या पाठीशी आम्ही आहोत. तीन वर्ष झाली तरी हिंदू मिलच्या परिसरात अजूनही कसली हालचाल नाही, कसली हालचाल कार्यक्रमाला जाऊन आणा, पण केवळ प्रकारची जाऊन आणा, पण जी जाण्याची कल्पना सुद्धा कोणाची तर ती आधी जाता चिंता आहे.
आता जाऊन आल्यानंतर पुढे काय करायचं हे मात्र तुम्हाला सर्वांना ठरवायचं आहे आणि तुम्ही जे ठरवाल त्याच्या पाठीमागे कारण केवळ आभास निर्माण करण्यासाठी केलेला तो एक तऱ्हेचा केवळ माझा प्रयत्न आज तुम्हाला आणि मला त्यानिमित्ताने आव्हान दिले. महापालिकेच्या निवडणुकीच्या अगोदर छत्रपती शिवाजी महाराजांचं आंतरराष्ट्रीय स्मारक उभं करण्याच्यासाठी सुद्धा भूमिकेत होता. त्याही वेळेला दादांनी प्रत्यक्षात जाऊन जागेची पाणी केली होती. जयंत पाटील सुद्धा अनेक वेळा पाणी केली राज्याच्या अर्थमंत्री असताना आपल्या पक्षाचे जे वरिष्ठ नेते आहेत त्यावेळेला सुद्धा आपल्याला तशा गोष्टीची सुरुवात करायची होती. आताही हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं भूमिपूजन होऊन गेलं तिथेही पुढची आमचा झाल्याचा आपल्याला पाहणं आहे. समाजामध्ये निर्माण झालेली प्रत्येक गोष्ट काय पद्धतीने निर्माण होते पिढ्याने पिढ्या एखादा समाज एखादा वर्ग तो आपापल्या परीने खाता त्याला जे जे काही उपलब्ध होत होत ते त्यांनी आपलं जीवन सुरक्षित करण्यासाठी ते करण्याची भूमिका घेतली. काल आपल्या बाबासाहेब आंबेडकरांना असं वाटलं की या राज्याचा या देशाचा मनोबल आम्हाला संपवायचा असेल मनुस्मृतीचं जपन केलं. काल आपल्या बाबासाहेब आंबेडकरांनी माझ्या जिल्ह्यामध्ये 1927 साली ऐतिहासिकाच्या सौदा तळावरती त्या ठिकाणी सत्याग्रह केला. त्यावेळेला सुद्धा जी समाजामध्ये दारुण स्थिती निर्माण झाली त्याच्यावरती मात करायची असेल तर त्याची सुरुवात त्या ठिकाणी केली पाहिजे. नाशिकच्या काळाला मंदिरामध्ये जा सर्वांचे साहित्य मंदिर खुलं झालं पाहिजे सामाजिक विषमता पूर्णपणाने काढली गेली पाहिजे त्याच्यासाठी या देशाचा मनोवाद पूर्णपणाने संपुष्टात आला पाहिजे. मनुस्मृती त्या कालावधीमध्ये जाण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर केले. आज पुन्हा एकदा त्याच मनुस्मृतीच्या माध्यमातून तोच मनोगुणा जागृत करण्याचा प्रयत्न विद्यमान सरकारच्या माध्यमातून ज्यावेळेला केला जातो त्याला तुम्ही मी जे सच्चे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे अनुभव आहे जे सच्चे आदरणीय पवार साहेबांच्या विचारांचे अनुभव आहे जे सच्चे सामाजिक समतेचे पुरस्कर्ते आहेत त्या सर्वांनी मिळून या विचाराला हणून पाडण्याचं काम भविष्याच्या कालावधी तुम्हाला मला त्या निमित्ताने निर्माण करण्याची आवश्यकता खूप मोठा प्रमाण आहे. मला आठवत 12-13 वर्षांपूर्वी होतो त्याला माझ्या जिल्ह्यात माणगाव तालुक्यामध्ये एक छोटीशी घटना घडली की ज्या ठिकाणी विहिरीमध्ये पाणी पिण्याच्यासाठी काही माझ्या बांधवांना त्या ठिकाणी कुठे राहते तर ते गाव माझ्या विधानसभा मतदारसंघात नव्हतं. ते गाव त्यावेळीच्या शिवधर मतदारसंघामध्ये होतं. पवार साहेबांनी मला रात्री 12 वाजता फोन केला म्हणाले सुनील तू माझ्या पक्षात आहेस माझ्या पक्षाचा तुला मी मदत केलं आणि तुझ्या तालुक्यामध्ये अशी घटना घडली आहे याच हे काय याचं उत्तर नाही तर तुलाच घ्यावं लागेल. माझ्या सांगण्याची भूमिका त्याची पाठीमागची हीच होती एखाद्या छोट्या गावात एखादी घटना घडते साहेब दिल्लीत आहे आणि रात्री 12 वाजता त्याची दखल घेतात याचा अर्थ असा आहे माझ्या या संबंध समाजावरती कुठल्याही पद्धतीचा कुठेही एखादा ओरखडा जरी उमटण्याचा कोणी प्रयत्न केला हे मला उजळण्याच्या निमित्ताने आपल्याला सर्वांना अनुभूतीच्या ठिकाणी सांगितले. म्हणूनच आज चाललेल्या या प्रचलित राजकारणामध्ये पुन्हा एकदा हा विचार अधिक सदृढ करायचा असेल तुम्हाला आणि मला अधिक सशक्त बनवून हा देश अधिक लोकशाहीच्या माध्यमातून प्रगल्भ आणि जगाच्या पाठीपर्यंत एक विकसित देश म्हणून जर आपल्याला बनवायचा असेल तर तुमची आणि माझी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची जबाबदारी अधिक मोठ्या प्रमाणात त्या दिशेने मारते. आज जयदेवजी वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये आपल्या नियुक्त झाले असतील काही जिल्ह्याच्या नियुक्त राहिल्या असं तुम्ही या ठिकाणी सांगितलं ते राहिले त्याची यादी द्या. 14-15 तारखेपर्यंत दादांच्याकडनं आम्ही तुम्हाला अधिकार घेऊ की त्या जिल्ह्यातील आमचे सहकारी त्यांच्याकडनं योग्य तो प्रतिसाद मिळत असेल तर तुम्हाला नेमण्या संदर्भात सुद्धा अधिकार दिले जातील. पण कुठल्याही परिस्थितीमध्ये धनंतरोदशीच्या पूर्वी राज्याच्या सगळ्या जिल्ह्यामध्ये तशापैकी अध्यक्षांची नियुक्ती झाली पाहिजे ते मुख्यपणाचे अधिकार तुम्हाला असतील हे सुद्धा या कार्यक्रमाच्या सांगितले. तालुक्याच्या अध्यक्षांची सुद्धा नियुक्ती झाली पाहिजे जिल्ह्याची कार्यकारिणी सुद्धा झाली पाहिजे त्या त्या जिल्ह्यामधल्या सुद्धा आपल्या या सामाजिक न्याय सेवेच्या बैठका सुद्धा त्या निमित्ताने झाल्या पाहिजेत आणि त्या जर का बैठका घेतल्या आपण त्याच्याचं स्वरूप समजून घेतलं आणि त्याच्यातून वेगवेगळ्या प्रकारची उत्तर करण्याच्या संदर्भामध्ये आपण पावलं उचलली राज्य सरकार आणि वेगवेगळ्या ठिकाणी कामं कार्यरत असलेले
भारतीय जनता पक्ष शिवसेना ही जी काही जातीयवादी मंडळी आज आपल्याबद्दल जी वेगवेगळ्या भूमिका समाजामध्ये पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत त्याच्या विरोधामध्ये विचारपूर्वक वैचारिक दृष्ट्या अधिक ताकदीने अधिक सक्षमपणाने उभं राहण्याचं काम तुम्ही नेहमी आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली बारविशनकाली अजितदादांच्या नेतृत्वाखाली करण्याची ताकद उभी करणं हेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सामाजिक सेल करून आम्हाला सर्वांना त्यानिमित्ताने आम्ही मी जयदेवजी आपल्याला ही विनंती करतो आपल्याला शिबिर किंवा अन्य काही विचार प्रमाण आणि ही सगळी इतकी माणसं आहे आज प्रातिनिधिक स्वरूपामध्ये 7-8 लोकांना बोलावले मला याची जाणीव आहे आम्ही इतक्या चांगल्या पद्धतीने बोलू शकतो इतक्या चांगल्या पद्धतीने आपल्या समाजामध्ये सुद्धा एक चांगले विचार मांडणारे अनेक भक्ते आहेत त्यामुळे तुमच्यासाठी भक्ता प्रशिक्षण घेण्याची गरज नाही तुमच्याकडे भक्ते हे आपोआप तयार झालेले असतात जसं माणसाला पोहायला शिकवायला लागत नाही तसं तुमचं जसं आहे ते नुकतंच आहे पण तरी सुद्धा आपण प्रादेशिक पातळीमध्ये का होईना 6 आपले महसूल विभाग आहे 6 महसूल विभागामध्ये का होईना आपण मेळावा घेतले पाहिजे दादा आणि मी साहेबांना विनंती करू की काही मेळाव्याला साहेब कशामध्ये येतील एखादा राज्यस्तरीय सुद्धा मोठा मेळावा घेऊ म्हणजे पुण्यामध्ये घ्या नागपूरमध्ये घ्या औरंगाबादमध्ये घ्या मुंबई पासून या मोठमोठ्या वेगवेगळ्या महानगरांच्यामध्ये सुद्धा आपण जाऊ त्या ठिकाणी या शोषित वर्गाला सोबत आणण्याची शिकवतून एक कार्यबद्ध पद्धतीचा कार्यक्रमातामध्ये घेऊन पावलं जर का आपण उचलली तर आज प्रदेश कार्यकारिणीची जी काय सामाजिक न्याय सेवेची जी काय बैठक घेतो त्याची उपयुक्तता ही पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा आम्हाला निश्चितपणाने घेता येऊ शकेल हे काम आपल्याला सभारा पुढच्या कालावधीमध्ये त्यांनी करायचं आहे मत कळत तर कळत काही लोकांची अशी समजूत आहे काही लोक अशा भ्रमात आहे काही लोकांना स्वतःला या बाबतीमध्ये वेगळं असं वाटतंय काही जरी झालं तरी निवडणुकीच्या वेळेला दलित समाजाची मत आम्ही सहज घेऊ शकतो अशी दर्पोक्की आधारण असताना तायावरती जर त्या प्रकार राहायचा असेल त्याला त्यांची जागा दाखवायची असेल तर या विचारधारेला बळ देण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आपण सर्वांनी मिळून त्यानिमित्ताने करणं अत्यंत आवश्यक ठरू शकते मला या गोष्टीचा दादांच्या उपस्थितीवरून सांगताना अभिमान वाटतोय मी पवार साहेबांचा अजितदादांचा कार्यकर्ता आहे मी कशामुळे सांगताय माझ्या मतदारसंघात तळा तालुक्यामध्ये भागा मतदारसंघ आहे 3 वेळेला ती जागा सर्वसाधारण जागेसाठी होती जिल्हा परिषद 3 वेळेला पण या 3 वेळेला त्या सर्वसाधारण जागेवरती 2 वेळेला निवडून आलेली माझी गीताताई जाधव तिला माझ्याकडनं समाज कल्याण संस्थेपद मिळालं त्या व्यासपीठावरती समोर या ठिकाणी सभागृहात आहे याचा आनंदपूर्वक उल्लेख या कार्यक्रमाचा सर्वसाधारण जागा मताधिक्य दर ते वेळेला वाढत गेलं त्या वेळेला मधल्या कालावधीमध्ये समाजात समाजामध्ये अंतर निर्माण झालं होतं त्यावेळेला मी आभार स्वीकारलं पुन्हा एकदा नाही पुन्हा एकदा आपण भागा मतदार संघातून त्याला उभा करायचं आणि बघा इथं की आपण केलेलं काम लोकांना भावतं समाजात समाजामध्ये अंतर आणि निर्माण करणारी जातीवादी प्रवृत्ती आपल्याला रोखतात हे एकदा कधी समाजापुढे जाऊन एक पक्ष म्हणून आभारात्मक पद्धतीची भूमिका आपण घेतल्याशिवाय समाजामध्ये ज्या वेळेला लढाई करायची असते लोकशाहीच्या माध्यमातून आपल्याला लोकांचा कौल घ्यायचा असतो त्यावेळेला तसं विचार करण्याचं धाडस करण्याची क्षमता तुमच्या मनामध्ये असते ती तुम्ही दाखवली आणि त्याच्यात यशस्वी झालात तर तुम्ही पवार साहेबांचे अजितदादांचे अनुयायी आहात असं म्हणण्याचा अधिकार आपल्याला प्राप्त होऊ शकतो आहे त्या विचारधारेतून तुम्हाला मला भविष्य करण्याची वाटचाल त्या निमित्ताने करायचं आहे त्याच्यासाठी अधिक एकसंघपणाने अधिक विचारपूर्वक वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आपण आपल्या पक्षाची उभारणी करण्याचं काम भविष्यकाळच्या कालावधीमध्ये निश्चितपणे करायचं आहे म्हणूनच न्याय जी भूमिका पवार साहेबांनी आपल्या 50 वर्षाच्या प्रत्येक राजकीय कारकिर्दीमध्ये घेतली जी भूमिका 1990 सालापासून अजितदादांनी 27 वर्ष प्रामाणिकपणाने जतन केली जोपासली हवे तर ती अधिक ताकदवान आणि शक्तिमान कसं होईल असा विचार ज्या अजितदादांच्या नेतृत्वाखाली केला गेला हे नेतृत्व जर त्या महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा अधिक बळकट करत असेल तर आपल्याला सर्वांनाच पुढच्या कालावधीमध्ये झोकून देऊन काम करावं लागेल केवळ आम्ही बोलायचं की अजितदादा तू मागे पडो हा तुम्हाला विचार उद्या अजितदादा मुख्यमंत्री झालंच पाहिजे असं केवळ बोलण्यापुरतं राहून आपल्याला चालता येणार नाही
आम्हाला जर का अजित दादांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पाहायचं असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकाधिक आमदार आम्हाला निवडून आणण्याची जबाबदारी घ्यावी लागेल. योगदान आम्ही प्रामाणिकपणा देणार होते नाही. या भूमिकेवरतीच आपलं मूल्यमापन त्या निमित्ताने झालं. त्या कामाला आपण लागावं, विचारपूर्वक लागावं. समाजामध्ये ज्यावेळेला अशा प्रकारची स्थिती निर्माण होईल त्याला भक्कमपणाने आपण उत्पन्न राहण्याची स्थिती त्या निमित्ताने घ्यावी एवढंच आशा या आपल्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीच्या निमित्ताने या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो आहे. गेल्याच आठवड्यात ईश्वर भागवतीजीने या ठिकाणी ओबीसी जनतेची प्रदेश कार्यकारिणीची बैठक घेतली. आज जय गायकवाडचे नितीन पखारी आपल्या सामाजिक न्याय सेनेची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची प्रदेश कार्यकारिणीची बैठक होते. याचा अर्थ असा आहे की समाजातला हा एक मोठा वर्ग तो अधिक संघटित करण्यासाठी प्रदेश पाठिंबाला नियुक्ती केलेले आमचे दोन्ही पदाधिकारी त्याच पद्धतीने वाटचाल करण्याचा प्रयत्न करतात. नव्या जागेत आपण आलो आणि नव्या जागेत जनतेची आपली आज बैठक होते आहे. या नव्या जागेतून निर्माण झालेल्या प्रेरणा घेऊन आज अधिकाऱ्यांचं होणाऱ्या मार्गदर्शनातून एका मनोबलाने एका आत्मविश्वासाने जर का आपण गेलो तर आज या चळवळीशी फारकत घेऊन त्या विचाराशी फारकत घेऊन सत्तेच्या साठी राज गोंधळांच्या पाठीमागे आम्ही जाणार नाही आहोत. आम्ही पवार साहेबांच्या विचाराखाली अजितदादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची काल धरत शाहू फुले आंबेडकरांची सामाजिक समता ही या महाराष्ट्रामध्ये आम्ही सर्वांनी करणार आहोत. या भूमिकेला ताकद देण्याचं काम आपण सर्वांनी करून पुढच्या काळामध्ये करणार आहोत. एवढीच कळकळीची विनंती अपेक्षा आजच्या या बैठकीच्या निमित्ताने या ठिकाणी व्यक्त करतो. जयदेवजी जे जे उपक्रम तुम्ही हातामध्ये घ्या, जे जे कार्यक्रम तुम्ही ठरवाल त्या सर्वच कार्यक्रमांना प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं पाठबळ हे 100% भविष्यकाळाच्या कालावधीमध्ये राहील असा विश्वास आजच्या या बैठकीच्या निमित्ताने देतो. आपल्या सर्वांचं स्वागतही करतो, आपल्या सर्वांचा अंतःकरणाचा आभारही मानतो आणि माझे दोन शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी, जय हिंद.